स्वागत एच पी पी क्षमतावर्धन प्रशिक्षण सुरक्षित मातृत्व आणि बाल आरोग्य प्रकल्प अंतर्गत सोमवारी वडगाव येथील बजाज नगर येथे सिद्धिविनायक मंदिराच्या सभा अंगणवाडी सेविकांना प्रशिक्षण देण्यात आले प्रशिक्षणादरम्यान संस्थेच्या माहिती व्यवस्थापन व्यवस्थेचा परिचय करून देताना जयसिंह गिराटी म्हणाले की सुरक्षित मातृत्व आणि बाल आरोग्य प्रकल्प या संस्थेचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे एएनसी तपासणी झालेल्या गर्भवती महिलांची नोंदणी करणे एकोणीशे अठ्ठ्याण्णव पासून मानवी आरोग्य पर्यावरण शिक्षण समुदाय विकास उद्योजकता आणि उपजीविका आणि समुदाय विकास ज्यात संस्थेचे डॉक्टर भार्गव रत्नाकर देशपांडे यांनी अंगणवाडी सेविकांना गर्भवती महिलांची काळजी कशी घ्यावी कोणत्या महिन्यात कोणत्या लसी द्याव्यात लसीकरण का आवश्यक आहे गर्भवती महिलेने कोणता आहार घ्यावा हे सांगितले गर्भावस्थेदरम्यान शरीरात स्त्रीच्या काय बदल असतात हे डॉ भार्गव रत्नाकर देशपांडे यांनी गर्भधारणेचे सविस्तर प्रशिक्षण दिले आणि कुटुंब नियोजनावर प्रकाश टाकला तसेच आजची तरुण पिढी नशेची सवय वाढवत आहे ज्यामध्ये मानसिक विकार होत आहेत लहान मुले देखील मोबाईलकडे अधिक आकर्षित होत आहेत ज्यामुळे त्यांचे मानसिक संतुलन बिघडत आहे आणि मानसिकता बिघडत आहे याबद्दल त्यांना जाणीव करून देण्यात आली सर्व अंगणवाडी सेविकांना त्यांच्या संबंधित बस्तीमध्ये जागरूक करण्यासाठी शपथ घेतली प्रशिक्षणादरम्यान जयसिंग गिराटी भार्गव रत्नाकर देशपांडे श्रीदेवी थानेकर मनीषा खवटे रिमा गरुड आणि वडगाव वडगावचे कामगार उपस्थित होते धन्यवाद